तर एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देऊ ना असं म्हणत चिमटा काढलेला. श्रीकांत शिंदे यांना सुद्धा तिसऱ्यांदा या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाठवायचं आहे. त्या लोकसभेमध्ये त्यांनी एक चांगला संसदपटू म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे याची सुद्धा आपल्याला सर्वांना कल्पना आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुढील त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ ना देऊ ना हो तर म्हणा त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.